नमस्कार मित्रांनो, आमचा पहिला विमान प्रवास या व्हिडिओमध्ये मी विमानाने टेक ऑफ कसे घेतले हे दाखवलेले आहे. जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये तो पाहायला विसरू नका. यानंतर आत्ता त्या विमानाने लँडिंग कसे केले हे मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर आमचे विमान जवळजवळ 2.25 तास आकाशामध्ये राहिले. आकाशामध्ये फारसं काही दिसत नव्हतं. सकाळची वेळ होती, फक्त सूर्यकिरण दिसत होते. त्यानंतर थोड्या वेळाने सूर्यनारायणाचे दर्शन झाले. बाहेर काहीच दिसत नव्हते, खाली फक्त आणि फक्त ढग दिसत होते. सव्वा 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर हळूहळू आमचे विमान पृथ्वीच्या दिशेने जायला लागले. हळूहळू खाली पृथ्वी दिसायला लागली. आकाशातून पृथ्वीकडे पाहिल्यावर असे कळते की माणसाचे अस्तित्व हे पाण्याच्या एका बिंदूपेक्षाही अतिशय छोटे आहे. माणूस उगाच आपल्या मोठेपणाचा दोरा मिरवत असतो, परंतु माणसाचे अस्तित्व हे वरून पाहिल्यावर अतिशय छोटे असे दिसते. म्हणून माणसाने कधीही मोठेपणा करू नये हे यातून दिसून येते. विमानाच्या खिडकीतून चंदीगड शहराच्या बाहेरचा नजारा दिसतो आहे. विमान लँडिंगचे अनाउन्समेंट झालेले आहे, म्हणजे आमचे विमान आता लँडिंगसाठी तयार आहे. हळूहळू चंदीगड शहर दिसायला लागलेले आहे. चंदीगड शहरातील घरे बिल्डिंग्स वरून छान दिसत आहेत. वरून शहराचा नजारा पाहिल्यावर असे वाटते की चंदीगड शहर हे अतिशय सुनियोजित अशा पद्धतीने बनवलेले दिसते आहे. तुम्ही पाहत असाल चंदीगड शहराची रचना ही अतिशय चौरस पद्धतीने सुनियोजित केलेली आहे. सेक्टर वाईज त्या ठिकाणी छान अशी रचना केलेली दिसते. हे बहुधा क्रिकेटचे स्टेडियम असावे, वरून छान दिसत आहे. पूर्ण शहर अतिशय सुंदर असे दिसते. विमान आमचे हळूहळू शहराच्या दिशेने जवळजवळ जात आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी दिसत आहेत. छान असा नजारा आहे. आणि हळूहळू आमचे विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी तयार होते आहे. आणि अशा पद्धतीने आमचे विमान धावपट्टीवर हळूहळू उतरलेले आहे. आणि धावपट्टीवर त्याने वेग घेतलेला आहे. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर स्थिर होण्यासाठी 8 ते 10 मिनिटाचा वेळ घेत असतो. तोपर्यंतचा व्हिडिओ मी स्किप करून तुम्हाला विमान थांबल्यानंतरचे दृश्य दाखवत आहे. अशा पद्धतीने आमचे विमान सुरळीतपणे चंदीगड एअरपोर्टवर लँड झालेले आहे. विमान प्रवासात खूपच मजा आलेली आहे. आपणही जीवनात चान्स मिळाला तर विमान प्रवासाचा आनंद घ्या, कारण विमान प्रवास खूपच सुंदर आणि सुखकर आहे. या ठिकाणी विमान थांबल्यानंतर विमानातील यात्रेकरूंना उतरवण्यासाठी सीडीची व्यवस्था करण्यात येत आहे. आता विमानातून उतरण्याची वेळ झाली आहे, तर चला विमानातून उतरूया. खूप मजा आली. अशा पद्धतीने मुंबईहून सुरू झालेला आमचा विमान प्रवास या ठिकाणी चंदीगडमध्ये संपलेला आहे. आणि आम्ही चंदीगड विमानतळावर येऊन पोचलेलो आहोत. मोरे सर आणि त्यांचा परिवार आणि आमचा परिवार आम्ही सर्वजण कुलू मनाली सिमला टूरसाठी जात आहोत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला,
याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सर्वांना बाय बाय, धन्यवाद.